नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत ती कहूट हा जो ऑनलाईन गेम आहे, क्विज गेम आहे, हा तयार कसा करायचा, तोही मोबाईलवर कहूट ॲपद्वारे. पाठीमागचा आपला एक व्हिडिओ होता, तो कहूट संदर्भातला होता, पण तो लॅपटॉपवर कहूट कसं बनवायचं या संदर्भातला होता. आताचा व्हिडिओ हा कहूट ॲपद्वारे मोबाईलमध्ये कसं बनवायचा या संदर्भात आहे. तुम्ही या व्हिडिओमध्ये प्रश्न कसे ॲड करायचे, त्यानंतर तो शेअर कसे करायचे, त्यानंतर मुलं त्याला रिस्पॉन्स कसे देतात, हे संपूर्ण माहिती बघणार आहोत. आणि जे कहूट संदर्भातले तुमचे अनेक प्रश्न जे निर्माण झाले होते, ते प्रश्न, त्या सर्व प्रश्नांची उकल या व्हिडिओमध्ये आहे. यासाठी आपल्याला प्ले स्टोअरवर जावं लागेल. प्ले स्टोअरवरून जे कहूट हे जे ॲप आहे, ते कहूट ॲप आपल्याला इन्स्टॉल करून घ्यावं लागेल. यासाठी प्ले स्टोअरवर कहूट हे आपल्याला टाईप करायचं आहे, KAHOOT कहूट. हे तुम्ही ज्यावेळी टाईप करता, त्यावेळी सुरुवातीलाच बघा, ते कहूटचा जांभळ्या रंगातील जो लोगो येतो आपल्याला दिसतो, कहूट हा आपला इन्स्टॉल करायचा आहे. हा इन्स्टॉल केल्यानंतर तो ओपन करायचा आहे. ओपन केल्यानंतर सुरुवातीला आपल्याला अशी स्क्रीन दिसेल. या स्क्रीनमध्ये आपल्याला पहिल्यांदा लॉग इन करायचं आहे. तर इथे आपल्याला नेक्स्ट करायचं आहे. यानंतर इथे आपल्याला ॲज अ टीचर और ॲज अ स्टुडंट कसं तुम्हाला जे पाहिजे असं सिलेक्शन त्या ठिकाणी करायचं आहे. त्यानंतर कशासाठी तुम्ही बनवता आहात हे कहूट, तर स्कूलसाठी आपण बनवतो म्हणून आपण स्कूल सिलेक्ट करतो आहे. त्यानंतर इथे साइनअप आणि लॉग इन आहे. तर जर तुमचा अकाउंट असेल तर लॉग इन करायचं आहे, पण आता आपला अकाउंट क्रिएट करायचं आहे म्हणून आपल्याला साइन अप करावं लागणार आहे. यासाठी साइन अप केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी सुरुवातीला एक तीन पर्याय येतात, त्यातला साइन अप विथ गुगल हा पर्याय सगळ्यात बेस्ट, किंवा साइन अप विथ ईमेल असं जर तुम्ही टाकलं तर तुम्हाला तिथे ईमेल टाकून तुमचा पासवर्ड क्रिएट करावा लागेल. तोही सोपी पद्धत आहे. मी थेट वेळ वाचावा म्हणून साइन अप विथ गुगल करतो आहे आणि माझं गुगल अकाउंट इथे ओपन झालेलं आहे. तर त्या गुगल अकाउंटवर क्लिक केल्यानंतर ती थोडी माहिती आपल्याला विचारतात की ॲड युअर स्कूल नेम और युनिव्हर्सिटी. आपण स्कूलसाठी करतो आहे म्हणून तिथे आपलं शाळेचं नाव टाईप करायचं आहे. त्यानंतर निकनेम, जे लॉग इन आय डी आपला असणार आहे तो निकनेम त्या ठिकाणी टाकला, आणि त्यांच्या कंडिशन ज्या आहेत त्या एक्सेप्ट केल्यात की ओके म्हटलात की तुम्ही लॉग इन होता थेट कहूटमध्ये. आणि कहूटचं जे पहिलं पेज आहे ते पहिलं पेज या ठिकाणी ओपन होतं. त्यांच्या कंडिशन्स आहेत त्या आपल्याला फक्त अप्लाय कराव्या लागतात. त्या झाल्यानंतर तुम्हाला स्क्रीनवर इथे पेड व्हर्जन संदर्भात माहिती येते. तर इथे आपल्याला पेड व्हर्जन नको, आपल्याला फ्री ट्रायल करायचे. त्यामुळं मे बी लेटर हा जो ऑप्शन आहे तिथे, मे बी लेटर, त्याला आपल्याला क्लिक करायचं. ती क्लिक केल्यानंतर आता माझं जुनंच अकाउंट असल्यामुळे बघा, अगोदर पण मी काही कहूट बनवलेले खाली ऑप्शन बघा, होम, सर्च, त्यानंतर इंटर पिन, क्रिएट आणि माय कहूट, माय गेम. तर हे ऑप्शन कशासाठी, तर सर्च, तुम्ही कहूट एखादं सर्च करत असाल किंवा कहूट खेळायचं असेल तुम्हाला, तर तुम्हाला ते कहूट प्ले आहे, पण आपल्याला क्रिएट करायचं म्हणून क्रिएटवर क्लिक करायचं. आणि क्रिएटवर क्लिक केल्यानंतर सुरुवातीलाच वरती आपल्याला प्रोग्रेस बार दिसतो, लाल रंगामध्ये आहे बघा, क्रिएट कहूटच्या खाली बरोबर. त्याला क्लिक केल्यानंतर आपल्याला काय काय करावं लागतं बघा, ॲड्रेस टायटल, ॲड ॲटलिस्ट वन क्वेश्चन, त्यानंतर सगळे त्याच्यात पर्याय दिलेले आहेत. ते आपल्याला सगळे पर्याय क्लिअर केल्यानंतरच हे प्रोग्रेस बार आहे तो लालचा हिरवा होतो. आपण सुरुवात करूया. पहिल्यांदा टायटल इमेज आपल्याला घ्यायचे. यासाठी मी टायटल इमेजवर क्लिक करणार आहे. टायटल इमेजवर क्लिक केल्यानंतर आपल्याला तीन ऑप्शन दिसतात, कॅमेरा, फोटोज आणि इमेज लायब्ररी. ही इमेज लायब्ररी हे त्यांनी दिलेले फोटो आहेत सगळे. त्याच्यामध्ये भरपूर विषय आहेत आणि भरपूर फोटोसुद्धा आहेत. तुम्ही त्यातला टायटलसाठी कुठलाही फोटो निवडू शकता, भरपूर फोटो आहेत. किंवा तुमच्या ज्या लायब्ररी आहे, तुमची लायब्ररी, त्याच्यानं एखादा फोटो घेऊन तो तुम्ही इथे सेव असं म्हटलं की तो फोटो तुमचा टायटल इमेज होऊन जातो.
विषयाचे संदर्भ असेल तर विषयाचे संदर्भ एखादा फोटो घेऊन तुम्ही इथे ॲड करू शकता. त्यानंतर तो क्रेडिट कोणाला द्यायचं आहे, कॉपीराइटचा इश्यू असेल तर क्रेडिट वगैरे द्यावं लागतं. त्यानंतर एव्हरी वन इथं ऑप्शन तुम्हाला निवडायचं आहे. त्यानंतर टायटल जे तुमचं आहे आत्ताचं त्या क्विझचं ते टायटल इथे टाईप करायचं आहे. मी सामान्य विज्ञान असा टायटल देतो आहे. आणि त्यानंतर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला हे कोणत्या इयत्तेची प्रश्नपत्रिका आहे, कोणत्या विषयाचे आहे, त्यानंतर डिटेल्स ते जी वेळ काय आहे हे सुद्धा देऊ शकतात. ह्याचं एक वैशिष्ट्य असं आहे की हा गेम आहे, ह्या गेममध्ये तुम्हाला वेळ प्रत्येक प्रश्नाची आणि तुमच्या प्रश्न संपूर्ण प्रश्नपत्रिकेची वेळ डिसाईड करता येते, ठरवता येते, ती सेट करता येते. त्यामुळे तुम्ही वेळ इथे डिस्क्रिप्शनमध्ये वेळ दिली की ह्या दिनांकाला ह्या वेळी ही प्रश्नपत्रिका सोडवून पूर्ण झाली पाहिजे असं तुम्ही दिलं तर होऊ शकतं. इथे व्ह्यू टू जे आहे ते व्ह्यू टू एव्हरी वन ठेवायचं आहे, कारण की ते जर ओनली मी म्हटलं तर फक्त तुम्हाला ते दिसेल. त्यामुळे व्ह्यू टू एव्हरी वन हा ऑप्शन तुम्हाला ठेवायचा आहे. तो ठेवल्यानंतर आपल्याला प्रश्न ॲड करायचे आहेत, ॲड क्वेश्चन. कमी कमी 5 प्रश्न तरी तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये ॲड झालेलेच पाहिजेत, तरच ते तुम्हाला म्हणजे जो वरती तुम्हाला जो प्रोग्रेस बार लाल रंगाचा दिसतोय तो हिरव्या रंगाचा दिसेल. आता आपण दोन पूर्ण केले बघा, एक आपण टायटल ॲड केलं आणि इमेज ॲड केली, त्यामुळे आता प्रोग्रेस बार तो ला मध्यावर गेला. आता इथे बघा क्विजचे प्रकार आहेत, पण यातला फक्त आपण फ्री ट्रायल म्हणून घेतोय म्हणून त्यामुळे क्विजच फक्त घ्यावे लागेल. बाकीचे कुठलेही निवडले, पोल निवडला किंवा त्यानंतर पझल निवडला तर तो घेणार नाही, फक्त आपलं क्विजच घ्यावं लागेल कारण की बाकीच्याला पेड पैसे द्यावे लागतात. आता आपल्याला इमेज ॲड करायचे, मी गॅलरीमधून इमेज घेतो आहे, ही क्रॉप पण करता येते पण आता गरज नाही, आहे तशीच घेतले. त्यानंतर तिथे जो इंटर क्वेश्चन आहे तिथं आपला प्रश्न टाईप करायचा आहे, त्याच्या अगोदर जे वेळ आहे ती वेळ आपण ठरवून घ्यायची, ती 20 सेकंद आहे. तिथं क्लिक केल्यानंतर संपूर्ण वेळ ही होते, मुलाचा वयोगट बघून आपला वेळ तिथं निश्चित करायचे. मी 60 सेकंद घेतो ह्या प्रश्नासाठी. त्यानंतर प्रश्न टाईप केलेला आहे मी, टाईप करून झाल्यानंतर आता आपला त्याचे जे पर्याय आहेत ते पर्याय आपल्याला तिथे टाईप करायचे. यासाठी इथं ॲड आन्सर म्हणून आहे, तिथे क्लिक करायचं. ॲड आन्सरला क्लिक केल्यानंतर पहिला पर्याय, त्यानंतर करेक्ट आन्सर जर असेल तर तोच टिक आहे ती ऑन करायची, त्यानंतर ती करेक्ट आन्सर असतं. दुसरा पुन्हा ॲड आन्सर क्लिक करायचं आणि मग राहिलेले 3 पर्याय त्याला द्यायचे. प्रत्येक ठिकाणी ॲड आन्सर केलं की तुम्हाला पर्याय तिथे टाईप करायला तुम्हाला त्या ठिकाणी तो हे दिसतो. त्यानंतर मी 4 जे पर्याय आहेत ते कसे ॲड करायचे ते तुमच्या समोर दाखवतो आहे. हा तिसरा पर्याय ते दिल्यानंतर तिसरा पर्याय झाल्यानंतर तुम्हाला चौथा पर्याय ॲड करायचा आहे. हा चौथा पर्याय मी या ठिकाणी ॲड केला, तो ॲड झाल्यानंतर तुम्हाला दुसरा प्रश्न ॲड हे करण्यासाठी तिथे ऑप्शन येतो. अतिशय सुंदर असं आहे, ह्याच्यामध्ये आपल्याला इमेज घेता येतात, आपल्याला ह्याच्यामध्ये पर्यायामध्ये सुद्धा इमेज घेता येतात, तिथे ऑप्शन आहे बघा इमेजसाठी. हा प्रश्न आपला तयार झाला आहे. आता आपण दुसरा प्रश्न हे करण्यासाठी प्लसचं चिन्ह आहे कोपऱ्यामध्ये, त्याला क्लिक केल्यानंतर पुन्हा ऑप्शन येतात क्विज. इथे आपण दुसरा प्रश्न घेतो आहे, दुसरा प्रश्न घेण्यासाठी मी इमेज फोटोजमधून घेतो आहे. ती इमेज जी आहे ती अशा प्रकारे आपल्याला लहान मुलांना प्रश्न असेल बघा, चित्र दाखवतात आणि सांकेतिक चिन्ह देतात आणि त्याच्याद्वारे तो प्रश्नसुद्धा मी या ठिकाणी टाईप करतो आहे. तो टाईप झाल्यानंतर तुम्हाला तो प्रश्न ॲड करण्यासाठी तिथं ऑप्शन येईल डन म्हणून, खाली कोपऱ्यात बघा डन म्हणून ऑप्शन आहे, तर त्याला क्लिक केल्यानंतर तो प्रश्न ॲड होऊन जाईल. त्यानंतर जर तुम्ही बघितलं तर इथे प्रश्न टाईप करायला थोडासा वेळ जातो आहे. डन म्हटल्यानंतर तिथे बघा क्विजचे तिथं लाल रंग राहिले, म्हणजे आपलं काही ना काहीतरी राहिलेलं आहे. ॲड आन्सर करतो आहे आपण, पहिला आन्सर ॲड केलं, त्यानंतर तिथेच पुन्हा आपण आता दुसरा प्रश्न दुसरं ज्या उत्तर आहे ते ॲड करणार आहोत, ते केलं, तिसरं केलं, त्यानंतर चौथं केलं आणि जे बरोबर उत्तर आहे त्याच्यासाठी टिक
ऑन केली. आता बघा तिथं वरती क्विचर इथं लाल होतं ते निघून गेलं. तिसरा प्रश्न ॲड करतो आहे आपण, क्विजच घ्यायचं आहे. तिसरा प्रश्न ॲड केला, फोटो घेतो आहे त्याच्यासाठी. त्यानंतर टाईप करून झालेला आहे घड्याळाचा हा प्रश्न आहे. प्रश्न टाईप करून झाला आहे. आता त्याचे पर्याय आपण देतो आहे आणि योग्य जो पर्याय आहे त्याला आपले टिक ऑन करतो आहे, म्हणजे करेक्ट आन्सरचे टिक ऑन करतो आहे. वेळसुद्धा सेट केला आहे 7 सेकंदाचा. त्यानंतर त्याच्या पर्याय देऊन झालेले आहेत. ते झाल्यानंतर त्याच्या पुढचा प्रश्न तो आपण ॲड करतो आहे. असे कमी कमी 5 प्रश्न तर तुम्हाला याच्यामध्ये ॲड करावेच लागतात आणि 5 प्रश्नाला 5 चित्र हे घ्यावेच लागतात. त्याचा तो नियम आहे, क्रायटेरिया त्यांनी ठेवलेला आहे. त्या पद्धतीने तुम्ही प्रश्न तयार केले तरच ती क्विज तयार होईल आणि ती तुम्हाला प्ले करता येईल, नाहीतर ती संपूर्ण तुमच्या जो ड्राफ्टमध्ये तो क्विज जाऊन बसतो. त्यासाठी बघा इथे मी त्याच्या पुढचा प्रश्न घेतो आहे शेवटचा. एक चित्र घेतलं आहे मी, त्या चित्रावर मग मी ते प्रश्न जे त्याची उत्तरं आहेत ती उत्तरं पण मी लगेच त्याच्यामध्ये ॲड करणार आहे. आणि उत्तरं वगैरे सगळे ॲड केल्यानंतर त्याचे जे योग्य उत्तर आहे त्याचं टिक ऑन करणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला बरोबर उत्तर कोणतं आहे ते त्याचे लक्षात येईल. इथे मी प्रश्न टाईप करतो आहे. ते प्रश्न टाईप झाल्यानंतर त्याचे उत्तरंसुद्धा तुम्हाला इथे टाईप करायचे आहेत. पहिलं इथे सर्व पर्याय जे आहेत ते टाईप करून घेतो आहे मी पटपट पटपटपट. आणि जो योग्य जे उत्तर असेल त्या उत्तराचं जो टिक आहे करेक्ट आन्सरचा तो मी ऑन करून घेणार आहे. चौथा पर्याय हा चौथा पर्याय दिलेला आहे आणि या चौथा पर्यायामध्ये दिल्ली हा पर्याय मी तिथे दिला आणि जे योग्य उत्तर आहे त्याचा टिक ऑन केला. आता हा प्रश्न तयार झाला. अशा प्रकारे 5 च्या 5 प्रश्न जे आहेत आपले ते तयार झालेले आहेत. हा एक प्रश्न मी एक्स्ट्रा ॲड केला होता तो डिलीट करतो आहे मी. त्यानंतर 5 प्रश्न तयार झाले आहेत. हे आता आपली क्विज तयार झाले. कमी कमी डेमो क्विज आहे. 5 प्रश्नाची डेमो क्विज आपण बनवले. प्रत्येक प्रश्नामध्ये चित्र ॲड केलेत ते करावेच लागतात. त्यानंतर आता बघा इथे जो प्रोग्रेस बार आहे तो प्रोग्रेस बार आता हिरवा झालेला दिसतो आहे, म्हणजे आता ही जी क्विज आहे आपण खेळू शकतो. यासाठी कोपऱ्यावर टिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे स्क्रीन दिसेल. या स्क्रीनच्या बरोबर खाली तुम्हाला आपली जी क्विज आपण तयार केलेली आहे, हा जो गेम तयार केलेला आहे तो गेम दिसेल. इथे बघा कवचं चिन्ह जे आहे त्या कवच्या चिन्हाच्या तिथे आपली गेम आहे ती आपण ओपन केली. आता इथे बघा ऑप्शन आला प्ले, प्ले ऑप्शन आला. या प्ले ऑप्शनवर आपण ज्यावेळी क्लिक करतो त्यावेळेला इथे पण ऑप्शन आहे, शेअर वगैरे ऑप्शन आहे, डुप्लिकेट आहे, डिलीट आहे, इथं सुद्धा शेअर करू शकतो. किंवा प्ले म्हणून केलं तर इथं चॅलेंज आणि हॉस्ट लाईव्ह म्हणून येतं. चॅलेंजला क्लिक केल्यानंतर इथं टायमिंग येतं बघा. इथे टायमिंग तुम्ही सेट करू शकता तुमचं पाहिजे ते टायमिंग, म्हणजे कोणत्या तारखेला तुम्हाला खेळ घ्यायचा आहे, त्यानंतर किती वाजेपर्यंत तो खेळ चालू ठेवायचा आहे, हे संपूर्ण टायमिंग याच्यामध्ये येतं. आता इथे मी तारीख सेट करतो आहे. स्क्रोल करून वेळ आणि तारीख आपल्याला सेट करता येते. पाहिजे ती तारीख तुम्ही घेऊ शकता, पाहिजे ती वेळ तुम्ही घेऊ शकता. याच्यामुळे फायदा काय होतो, एक ठराविक वेळेमध्ये ती तयार होऊन म्हणजे रिस्पॉन्स आपल्याला मिळून आपल्याला त्याचा रिझल्टसुद्धा तयार करता येतो. एक्सेल सीटमध्ये हा रिझल्ट घेता येतो, तो सेव्ह पण करता येतो. त्यासाठी आपल्याला वेळ आणि तारीख या ठिकाणी आपण ती सेट केलेली आहे. आणि इथे इथेच आपल्याला क्रिएट म्हणून याच्यावर क्लिक करून हा गेम जो आहे तो थोडंसं सेटिंग आहे त्याचं. सेटिंग तुम्हाला रँडमाइज क्विज करायचं असेल तर ते सेटिंग ऑन ऑफ ठेवायचं आहे. तुम्हाला जसं त्या ते वाचून वाचून तुम्ही सेटिंग करून घेऊ शकता. हे सेटिंग झाल्यानंतर आपल्याला क्रिएट ह्या ऑप्शनवर हे करायचं आहे. आता इथून आपण शेअर करू शकतो थेट. आपण व्हॉट्सअपला पण मोरमध्ये जर तुम्ही क्लिक केलं तर थेट व्हॉट्सअपला ईमेलला पाहिजे त्या ठिकाणी लिंक कॉपी करून तुम्ही सेंड करू शकता. मी आता व्हॉट्सअपला हे शेअर करतो आहे. आमचा टेक अपडेट्स हा शिक्षकांचा ग्रुप आहे, त्या ग्रुपला मी हा शेअर करतो आहे. तो शेअर केल्यानंतर बघा या ठिकाणी तो असा दिसेल, त्याची लिंक असे दिसेल. या ठिकाणी तुम्ही टायपिंग करूनसुद्धा सूचना देऊ शकता. सेंड करायचं आहे. सेंड केल्यानंतर हा ग्रुपला जाईल. त्याचप्रमाणे तुम्हाला ईमेललासुद्धा सेंड करता येतो पाहिजे त्या ठिकाणी, म्हणजे फेसबुकलासुद्धा सेंड करता येतो. अशा प्रकारे तुम्ही सेंड केलं तर तुम्ही सहजरित्या प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचू शकता.
या ठिकाणी कॉफी लिंक म्हणून जे ऑप्शन आहे तो कॉफी लिंक हा ऑप्शन सुद्धा तुम्ही वापरू शकता, तो नेऊन तिकडे पेस्ट करू शकता, ईमेलला सेंड करू शकता, कॉफी होऊन जाते हे। आता स्टार्ट प्लेइंग या बटनाला ज्यावेळी तुम्ही क्लिक करता, म्हणजे लिंक तिथून ओपन केली किंवा विद्यार्थ्यांनी तिथं लिंकला ओपन केल्यानंतर विद्यार्थ्याला तिथं निकनेम टाकावं लागतं। निकनेम टाकून झाल्यानंतर सबमिट ओके गो असं म्हणावं लागतं। ओके गो म्हटलं की त्या मुलाला ती गेम खेळायला तो मुलगा सुरू करू शकतो। आता इथे जर तुम्ही बघितलं तर मी ओके गो म्हणते, मी माझं निकनेम टाकलं, ओके गो म्हटलं आणि मला बघा पहिला प्रश्न आला। मग पहिल्या प्रश्नाचं मी उत्तर सिलेक्ट केलं, वेळ हे उत्तर आल्यानंतर बघा हिरवं झालं आणि माझ्यावरती स्कोर पण आला, माझा आता स्कोर किती येतो। नेक्स्ट केल्यानंतर पुढचा प्रश्न येतो, आता पुढचा प्रश्न येईल, आता पुढचा प्रश्न आला, पुढचा प्रश्न आला, असं प्रश्न दिसतात। पहिले हे दिसत नव्हते, फक्त वर्गामध्ये हे हिरव्या जे रंग आहेत, हिरवा लाल निळा रंग आणि ते त्रिकोण चौकोन एवढे दिसायचे, पर्याय दिसत नव्हते। आता ते पर्याय सुद्धा दिसतात आणि मोबाईलमध्ये दिसतात, विशेष म्हणजे पाहिजे असे प्रश्न घेता येतात। इथे दुसरं प्रश्नाचं उत्तर आलं, त्यानंतर तिसरा प्रश्न, तिसरा प्रश्नानंतर तुम्ही हा जो खेळ आहे तो खेळ मस्तपैकी खेळू शकता, ॲज अ लिमिट आहे, म्हणजे ते ठराविक वेळामध्येच ते जे प्रश्न आहेत ते मुलांना सोडवावे लागतात। एकदा गेम स्टार्ट केली की त्या वेळामध्ये ते तो गेम खेळून झाला पाहिजे, त्यामुळे आपल्याला वेळेचं ते बंधन आहे ते बंधन त्या मुलांना देता येऊ शकतं आणि नंतर आपला आपला स्कोरसुद्धा बघता येईल। तर बघा माझा स्कोर बघतो, आम्ही दोघेजण खेळतोय सध्या, स्कोर बघायला मिळतो। अशा पद्धतीने हा गेम खूप छान आहे, तुम्ही मुलांना खेळून देऊ शकता। हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर आमचं जे चॅनल आहे त्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटनावर क्लिक करा, महत्त्वाचं म्हणजे लाईक करा, कमेंट्स करा तुम्हाला कसं वाटतं ते आणि शेअर करा। शेअर केल्यामुळं इतरांसुद्धा त्याचा फायदा होईल। आम्ही असेच नवीन नवीन व्हिडिओ असे बनवत असतो जे टेक्नॉलॉजीवर आधारित असतात, त्याचा फायदा सर्वांना व्हावा यासाठी ते तुम्ही व्हॉट्सअपच्या तुमच्या ज्या ग्रुप आहेत त्या ग्रुपवर शेअर करणं खूप गरजेचं आहे, कारण की आम्ही जास्त जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही, पण एकाने दुसऱ्याकडे दुसऱ्याने तिसऱ्याकडे असं जर शेअर केलं तर नक्कीच तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटतील। सहकार्य करा, धन्यवाद।